विद्यासागर हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार आहेत. आमदार संदीप क्षीरसागर हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बीड शहरात विविध कार्यक्रमाने व मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जाणार आहे. झांज पथक व अनेक सांस्कृतिक वाद्य देखील इथे उपस्थित असणार आहेत. आमचे मार्गदर्शक जयंतीचे अध्यक्ष जाधव, उपाध्यक्ष आशफाक इनामदार, इथं उपस्थित असलेले सर्वच प्रेस करून आलेले सर्वच प्रमुख मान्यवर, याही वर्षी बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंतीची उत्सुकता आहे. गेल्या 10 वर्षापासून शिवजयंतीच्या माध्यमातून नवीन पायंडे आपण बीड शहरामध्ये या जयंतीच्या माध्यमातून आपण पाडले. जी निर्णय आपण घेतले होते आणि लोकांसमोर आम्ही गेलो होतो त्याच निर्णयावरती आम्ही ठाम राहिलो. वर्गणी आपण शिवजयंतीच्या निमित्त आपण घेत नाही. डॉल्बी डीजे हे आपण बंद केलेले आहेत आणि बीड शहरातल्या लोकांना इतर राज्यातून कलाकार आपण आणतो. यावर्षी सुद्धा आपण कलाकार आणले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा की सर्व समाजाला घेऊन या जयंतीला आपण समोर गेलो आहोत. अक्षय जाधव हे आपली जयंतीचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष आपण आशफाक इनामदार केले आहेत. महत्वाचं सगळ्यात गोष्ट जेव्हा आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की जयंतीला जी व्यवस्था आणि पाण्याची प्रत्येक ठिकाणी चौकात सोय ही मुस्लिम समाजाचे लोक करणार आहेत. सर्वच समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे जयंतीमध्ये सहभाग आहे. याही वर्षी मोठे कलाकार जयंतीच्या निमित्त बीड शहरामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख आपलं जे आहे झांज पथक आपलं जे आहे 600 कलाकारांचं झांज पथक आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रात एवढं मोठं पथक झांज पथक कुठंच नाही. हे सर्वात मोठं झांज पथक गेल्या 3-4 महिन्यापासून कॉलेजमधल्या मुलं मुली ह्याची तयारी करतात. मागच्या वर्षी झांज पथक होतं पण त्याच्यामध्ये याच्या वेळेस भर वाढ आपण केलेली आहे. यावेळेस 4 राज्यातून कलाकार आपल्याकडे येत आहेत. ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब. यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयंती पाहण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. प्रतिनिधी हरिदास तावरेसह आधार न्यूज